देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल। हमेशा देखिए आपका हम सफर, आपका साथी ब्लू टाइगर न्यूज चैनल। मित्रांनो सप्रेम जय भीम। आज समस्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याची या सदरामध्ये शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांवर त्याच्या खात्याकडून जीपीएफची रक्कम मिळण्याकरता काय त्या व्यक्तीला त्रास होत आहे त्यासंबंधी आपण जाणून घेत आहोत। तर समस्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांची या सदरामध्ये महाराष्ट्र राज्यातील तमाम प्रेक्षकांचं तमाम श्रोत्यांचं आम्ही ॲडव्होकेट सुधीर साळे हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना आम्ही सप्रेम जय भीम करतो। साहेब आपलं संपूर्ण नाव काय आहे? खब्बू हिराचंद नांदूरकर। हब्बू हिराचंद नांदूरकर, तर आपण शासकीय खात्यामध्ये कोणत्या वर्षी रुजू झाले? 1985 रुजू झाले। तर शासकीय खात्यामध्ये आपण रुजू झाल्यानंतर अंदाजे आपली किती वर्षाची सेवा आपण दिलेली आहे शासनामध्ये? 33 वर्ष आपण सेवा दिलेली आहे। आणि आपण त्यानंतर आपण कोणत्या कार्यालयातून आणि कोणत्या वर्षी शासकीय खात्यामधनं आपण सेवानिवृत्त झाला, कोणत्या वर्षी? 2018 आणि कोणत्या पदावरून? उद्योग निरीक्षक म्हणून अमरावती येथून जिल्हा उद्योग केंद्रामधून उद्योजक निरीक्षक म्हणून पदावरून 2018 आपण सेवानिवृत्त झाला। तर माझ्या माहितीप्रमाणे आपली जी रक्कम असते ती आपण कधी कधी आपल्या मुलांच्या शिक्षणाकरताही काढू शकतो आणि त्याच्यानंतर मग उरलेली रक्कम आपल्याला कार्यमुक्त झाल्यानंतर मिळत असते। तर आपली जी काही रक्कम होती त्याच्यामधली आपण 90% रक्कम केव्हा काढली? सेवानिवृत्तीपूर्वी जवळपास फेब्रुवारी 2018 तुम्ही म्हणजे सेवानिवृत्तीपूर्वी 90% रक्कम तुम्ही टप्प्याटप्प्याने काढून घेतली आणि 10% रक्कम तुमची शिल्लक आहे। बरं, आता ही 2018 तुम्ही सेवानिवृत्त झालेले आहात तर ही रक्कम तुमची कोणत्या ठिकाणी आहे जमा? 10% रक्कम एजी नागपूर, महालेखागार नागपूरला। बरं, मग ही रक्कम तुम्हाला त्यांनी दिली का? त्यांनी त्रुटी काढलेली। बरं, ही त्रुटी त्यांनी कधी काढली? त्रुटीचं पत्र कधी मिळालं? रिटायरमेंट झाल्यानंतर। किती म्हणजे त्याला आता किती वर्ष झाले तरी अंदाजे? 3 वर्ष झाले त्या पत्रावर पण का? हा, 3 वर्ष पत्रावर त्रुटी काढली। पण ते पत्र मिळाल्यानंतर मग ते पत्र तुम्ही कोणाकडे पाठवलं? जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मला दिलं त्यांनी मिळाली म्हणून। त्याची प्रत त्याच्या उत्तर देण्यासाठी त्रुटी काढून पूर्ण करून एजीला पाठवण्यासाठी जबाबदारी कोणाची आहे? गट विकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव जिल्हा वाशी यांची जबाबदारी आहे। यांना पत्रात मध्ये सगळं नमूद केलेलं आहे। बरं, एजीचे पत्रही त्याच्याकडे सादर केलेलं आहे। बरं, जीएम साहेबांनी जे पत्र दिलं होतं त्याच्या संदर्भ देऊन मी सुद्धा त्यांना पत्र दिलेलं आहे। माझ्या अजून दिलेली माहिती जे अधिकारामध्ये आणि पत्रामध्ये माहिती मागितली ते पण दिलेलं आहे। तिथं जे मालेगावला जे अधिकारी आहे व्हिडिओ काय नाव आहे त्यांचं? पद्माकर म्हणून आहे व्हिडिओ। बरं, आणि तुम्ही जे दिले होते त्या 3 वर्षापूर्वी कोण होतं तेव्हा? व्हिडिओ व्हिडिओ बदलत केले पण तेव्हापासून त्याचा काही पाठपुरावा करण्यात आलेला नाही आणि 10% रक्कम अजून तशीच एजी ऑफिसला पडून आहे। एजी ऑफिस माझ्या खात्यात स्वतःच्या हक्काची असते ते माझ्या खाता आहे तिथे एजी ऑफिस। प्रेक्षकांनी वडोवडी एजी नागपूरला सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे पण त्याचं काहीच उत्तर नाही। कोण छोटून हेच बस हे एकच करायची त्रुटी, हे त्रुटी पूर्ण करा। मित्रांनो प्रेक्षकांनो आपण सगळे ब्लू टायगर न्यूज चॅनल बघत आहात आणि या ठिकाणी इनिशियल काय सांगितलं? एच एच नांदूरकर साहेब सेवानिवृत्त उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र अमरावती 2018 ते निवृत्त झाले। 2018 त्यांनी टप्प्याटप्प्याने आपल्या मुलांच्या एकाच वेळेस 10% रक्कम मिळायला पाहिजे त्यावर त्रुटी काढली याची टाकतो। बरं बरं, तर यांना जे यांचं 10% रक्कम एजी ऑफिसला त्यांची त्या ठिकाणी जमा आहे, एजी ऑफिस अकाउंटंट जनरल नागपूर यांनी त्याच्या त्रुट्या काढल्यानंतर त्यांचं पत्र यांना मिळालं। यांनी ते पत्र BDO मालेगाव आणि जिल्हा वाशिम यांच्याकडे अग्रेषित केलं आणि ते पत्र 3 वर्षापूर्वी पाठवलं।
आता त्या BDO मालेगाव यांची जबाबदारी आहे ती त्रुटी पूर्ण करून AG ऑफिसला पाठवणे, म्हणजे यांची जी 10% रक्कम आहे जवळपास 1,64,000 आणि त्याचं बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज जवळपास 2,00,000 रुपये रक्कम, ती रक्कम त्यांचा हक्क आहे. आणि एखाद्या व्यक्तीचं जर त्याने काम केलं असेल त्याचं मानधन आणि त्याचं वेतन आणि त्याचं पेन्शन आणि त्याचं GPFची रक्कम हा त्याचा फंडामेंटल राईट आहे. आणि एक अनुसूचित जातीच्या शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला शासकीय यंत्रणा त्याचा छळ करत आहे आणि त्या व्यक्तीला 3 वर्षापासून त्याच्या 10% रकमेपासून वंचित ठेवत आहे. आणि म्हणून ब्लू टायगर न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री, त्यानंतर महाराष्ट्र सरकारमध्ये जे सामाजिक न्यायमंत्री आणि महाराष्ट्र सरकारचे जे संबंधित वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी आमचं जे समस्या शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची या संदर्भामधली ही त्यांची आपत्ती बघावी आणि तात्काळ जे वाशिमचे जे BDO आहेत त्यांना त्रुटी पूर्ण करण्याचे निर्देश द्यावे, म्हणजे येणाऱ्या कमीत कमी 3 महिन्याच्या आतमध्ये 90 दिवसाच्या आतमध्ये HS नांदूरकर सेवानिवृत्त उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र अमरावती यांना त्यांची रक्कम मिळाली पाहिजे. त्यांनी 33 वर्ष नोकरी केली, 33 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं आणि रिटायरमेंट नंतर किती 100-100 रुपयाची अडचण पडते अशा वेळेला त्यांचीच रक्कम त्यांना मिळण्याकरता शासकीय यंत्रणेमुळे हेलपाटे होत आहे. आणि एका अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे सेवानिवृत्तीनंतर शासकीय यंत्रणा त्यांचा मानसिक छळ करत आहे. आणि म्हणून ब्लू टायगर न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की तात्काळ या गंभीर समस्येकडे सरकारने लक्ष द्यावं आणि मालेगावच्या BDO ने याच्यामध्ये दखल द्यावी आणि 90 दिवसाच्या आतमध्ये HS नांदूरकर यांना त्यांची 10% रक्कम GPFची रक्कम मिळाली पाहिजे याकरता त्यांनी प्रयत्न करावे. आणि याची पण त्यांच्याकडे जी रक्कम आता AG ऑफिसकडे आहे ती रक्कम यांना मिळावी, नाहीतर अनुसूचित जातीच्या व्यक्तीला GPFची रक्कम मिळाल्यापासून वंचित ठेवल्याबद्दल ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत सुद्धा कार्यवाही करण्यात येईल. आणि मग यांना न्याय मिळवून देण्याकरता ब्लू टायगर न्यूज चॅनलच्या माध्यमातून कायदेशीर लढाई लढण्यात येईल असं आम्ही सरकारला आम्ही या ठिकाणी एक प्रकारचं आव्हान करीत आहोत. या ठिकाणी थांबतो, पुढच्या वेळेला समस्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची या सदरामध्ये आपण एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची आपबीती ऐकू आणि त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडू. आता आम्हाला ॲडव्होकेट सुधीर तायडेला आपण रजा द्यावी. या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान. धन्यवाद. जलीक आ कहते हैं, बजे को राख कहते हैं, जिस राख से बारूद बनता है उसे ब्लू टाइगर चैनल कहते हैं.